बीजापूर बेस मध्ये स्मार्ट सिटीच्या चुकीच्या कामकाजासंदर्भात राणी लक्ष्मीबाई मार्केट व बीजापूर बेस व्यापारी संघ व बीजापूर बेस युवक संघटनांनी घेतली मनपा आयुक्त पी शिवशंकर यांची भेट व विविध समस्या बद्दल मनपा आयुक्तांना दिली माहिती. किराणा दुकान पहिल्या जागी होते, आम्हाला तिथेच पाहिजे दुकान. आता तिथे बांधून दिले तर तिथं काही उपयोग नाही, व्यापार बी नाही, काय होणार. समोर सगळे ओटे आले, ते दुकानचे गाडे सगळे किराणा घुसर सगळे बॅक साईडला आले. गिराक आता समोरनं ओटे ओलांडून बाहेर मागे येऊ शकणार नाही, तेवढं गाड्याने आत एंट्री करून देणार नाहीत त्यांनी. त्यामुळे आम्हाला कमिशनर साहेबाला एवढंच विनंती आहे की आमचे अगोदर किराणा घुसार दुकान जिथं होते आम्हाला पत्राचे का स्वरूपात राहू द्या, तिथं आम्हाला बांधून द्यावे. महानगरपालिकामध्ये राणी लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनाचे सर्व आम्ही पदाधिकारी, व्यापारी आयुक्त साहेब पी शिवशंकर, उपायुक्त पाटील साहेब यांच्या समोर आमची आज बैठक झाली. बैठकमध्ये असं झालं की साहेबांनी सांगितलं की आम्हाला जे महानगरपालिकाचे थकीत बाकी आहेत पोटेधारकांची ते भरा. तरी आम्ही साहेबांना सांगितले, पी शिवशंकर साहेबांना, की आता आम्ही कसं भरू शकतात ते तुम्ही स्मार्ट सिटीचं जे काम सध्या चालू आहे लक्ष्मी मार्केटमध्ये काम आम्हाला अंडरस्टँडिंग घेऊन चांगल्या पद्धतीने काम होत नाही. पहिला तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करा, नियोजनबद्ध काम करा आणि सगळं पैसे जे आमची सुविधा सुखसुविधा करा, मग नंतर आपण भाडं पडण्याचे त्यांना हे दिले. मग साहेबांनी आम्हाला एक कमिटी नेमली, कमिटीच्या माध्यमातून आम्हाला 2-3 अधिकारी त्यांनी दिले. असे अधिकाऱ्यांना कारंजे साहेब आहेत, अकुलवार मॅडम आहेत, यांचे संपर्क साधून आम्हाला दिले. आणि याच्या येणाऱ्या काळात लक्ष्मी मार्केटचे जे काही अडचण आहेत, भुसारवाले असू दे किंवा केळीवाली असू दे, फ्रूटवाले असू दे, भाजीपाले असू दे, त्यांना सर्वांना घेऊन चांगल्या पद्धतीने काम करता. म्हणून असं आता पी शिवशंकर साहेबांनी आता आम्हाला सांगितले आहेत. तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की आज जे मीटिंग झालेली आहे अशाच चांगल्या पद्धतीने आमच्या लक्ष्मी मार्केटला एक चांगलं वैभव यावा आणि घरक पण तिकडे जास्त प्रमाणात यावं आणि व्यापारी पण चांगल्या पद्धतीने काम करावा आणि तुमचे जे महानगरपालिकाचे भाडे आहेत ते पण आम्ही सुखरूप तुम्हाला देण्यास तयार आहे.